अगेंस्ट गोलंदाज बजरंग. पहिला चेंडू पेस करताना चेंडूला सुंदरसा ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतोय. प्रसाद याच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून झाड मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने स्वतःचा कोण ओपन करतोय. प्रसाद संघात धावसंख्या देखील इकडे पुढे सगळे धावसंख्या होती बिनबाद एक षट क्रमांक पहिलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संदेशाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. मारुत पंचानं क्रॉस करतो हलक्यात पाडून रन घेताना गोलंदाज बजरंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. संतोषच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जवळ चेंडू आपण नॉनस्टॉपला पाहिला. इनफील्ड मधून त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघूया ऍक्झिट चेंडू देखील कुठे ब्रश झालाय. बॅट कट आहे बाईज. दोन धावा या दोन धावांची संख्या धावसंख्या तीन वर पोहोचते. षट क्रमांक पहिलं गोलंदाज बजरंग. निर्धारित तीन ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा चेंडूला थोडसा ऑन दॉपचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून दिलीप याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. या दोन धावांनी संघ धावसंख्या दोनने पुढे सरकते. धावसंख्या होती बिनबाद पाच षट क्रमांक पहिलं. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलं होतं. चांगला फटका आपण पाहिला फलंदाज संदेशच्या बॅटमधून. या दोन धावा कंप्लीट झाल्या. चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव कंप्लीट करण्याची संधी झाली. एक धावांची संख्या धावसंख्या सहा वर पोहोचते. षड क्रमांक पहिलं गोलंदाज बजरंग संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. आता बरं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट हाताळताना गोलंदाज. मात्र पंच करतील बाईटचा इशारा. आउट ऑफ स्टंप वन प्लस वन. एकंदरीत दोन धावा. या दोन धावांनी संघ धावसंख्या आठ वर पोचते. धावसंख्या बिनबाद आठ. या ठिकाणी मात्र फुल्लेंचा चेंडू दोन साठ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा प्रश्न पंचाने निश्चित विचारला. मात्र पंच देखील संमत झाले नाहीये. लेग बिफोरचा अपील आपण पाहिला. दोन दोन धावा घेतल्या. या दोन धावा घेतल्या. दोन धावांनी सांगा धावसंख्या दुहेरी रिंगामध्ये प्रवेश करते. धावसंख्येमध्ये बिनबाद दहा. षट क्रमांक शेवटचा अंतिम खेळचा चेंडू मला वाटतं. शेवट पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जात. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. खऱ्या तर कुठेतरी सूर्याची किरणं शतकच्या डोळ्यावर आली. या अनुषंगाने त्याला जेल व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. जीवदान मिळते फलंदाज संदेशाला. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघ धावसंख्या अकरा.
षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 11 ना 11. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांगी दुसरा गोलंदाज येतो अशोक. मागच्या सामन्यामधून खरे आता अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली होती. फक्त आणि फक्त 6 धावा देत एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला होता आणि स्पर्धेचा सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी देखील ठरला होता अशोक. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज अशोक. अतिशय चांगला चेंडू प्रति मुस्को चेंडूची फेक झाली होती. निचे थोडासा अपटेकर पद्धती चेंडू होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना तो फलंदाज संदेश पाटील याला. मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे ती 11. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अशोक पाटील. वारंवार चुका आणि चुका देखील संदेशाच्या बॅटमधून आपण पाहतोय. अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी तर प्रत्यक्ष आपण मैदानामधून अशोक पाटील याच्या माध्यमातून पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. सुरेख सुंदर अप्रतिम तिसरा चेंडू देखील जातोय डॉट. संदेशाच्या बॅटमधून आता मात्र थोडीशी खराब कामगिरी आपण पाहतो. मैदानापासून साजेशी कामगिरी त्याच्या बॅटमधून केली जात नाही आहे. सलग तिसरा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून डॉट जातोय. कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थाने संघटनेकडे विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी अशोक पाटील याची आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला थोडासा पुलचा फाटका आहे. स्क्युअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एक कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न. दीपक याचं चांगलं बॅकिंग आहे. तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कम्प्लीट. या 3 धावणी संघात धावसंख्या होती ती 14 14 ना धावसंख्या होती ती 14. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज प्रसाद याला. मात्र दुसऱ्या धावीसाठी हा फलंदाज धावचीत बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन सागर येतोय. नेक्स्ट बॅट्समन येतो रवींद्र. नेक्स्ट बॅट्समन येतो रवींद्र. चला पुढील धोनी संघाचे कॅप्टन आपण या. स्वराज्य कशाली विपक्ष मरुया दिवे.
स्वराज्य कशाची संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर मोरे दिवे संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या दोन षटकांचा खेळ संपतो, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर, नेक्स्ट न्यू बॅट्समन येतो रवींद्र. तिसऱ्या षटकाला प्रारंभ दे, वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय यशवंत. चला प्लीज यशवंत जी आपण थोडस बेल कमी घ्या, स्पीडअप करा. संदेशाच्या बॅट मधून वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो आणि चुकीला माफी नाहीये. सलग चौथा चेंडू देखील मला वाटतं संदेशाच्या बॅट मधून निर्धाव येतोय. मग यशवंत तुम्हाला एक सोनं संधी आहे, विद्यमान उपसरपंच या ठिकाणी उपस्थित देवानंदजी पाटील, ब्रेकिंग तुमच्यासाठी आहे. आपण जर विकेट टेकर गोलंदाज हॅट्रिक साधता तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अतिशय दमदार चांगला प्रयत्न आपण पाहिला क्षेत्ररक्षक दीपक याचा. आता मात्र संदेशाला मैदान सोडावं लागेल, तिसरी धाव घेण्यासाठी थोडासा आत्मघातकी प्रयत्न पडला. दोन कंप्लीट तिसऱ्यासाठी प्रयत्नामध्ये असफल होते संदेश. स्वराज्य कशाळे संघाचा कॅप्टन आणि मरुआ दिवे संघाचा कॅप्टन या प्लीज. मरुआ दिवे संघाचा कॅप्टन गिरीश, नेक्स्ट बॅट्समन भरत चौधरी येतोय. या ठिकाणी माझा चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा, एक धावीचा निर्बळ धावसंख्या आणि पुढे सत्य धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक शेवटचा अंतिम गोलंदाज यशवंत. बघा यशवंत तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज अर्थातच विकेटची तिकडी साजरी करता तर सन्मान्य व्यासपीठावर विराजमान विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत वडून अवघर देवानंदजी पाटील यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संदेश ज्यानं चेंडू केले पेस 12 आणि धावा केल्या फक्त आणि फक्त 9. महत्वाच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं संदेशाच्या माध्यमातून थोडी खराब कामगिरी आपण पाहिली. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचेट अतिशय नाही डावखुरच आहे ना भरत, हा डावखुरच फलंदाज आहे, स्विचेटचा पटका नाही आहे. चेंडूला सुंदर सपूलचा फटका आपण पाहिला, भरतच्या बॅटमधून ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका भरत चौधरीच्या बॅटमधून आला. चेंडू आउट ऑफ पार्क, सी मार्शेच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. वेलकम उमेश. ते कौशा पुन्हा फोन त्यांचा
चेंडू लॉन साठी खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली यशवंत याची. आतापर्यंत ज्याने फक्त आणि फक्त खर्च केल्या हॅलो उमेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका फोर्टी प्लस फॉर्मेट मध्ये आपण नाणेफेक करतो. दोन दिग्गज संघामध्ये एका बाजूला स्वराज्य कश्यप, दुसऱ्या बाजूला मरुए दिवे. कॅमेरा कुठे आहे? स्वरूप माहित आहे नाण्याचं? जय सोनू आहे असं म्हणणं आहे आणि मला वाटतं एक्झॅक्ट तेच पडतंय. मित्र फक्त आणि फक्त एका स्वरामध्ये फिलपास हॅलो हॅलो. यानंतर 40 प्लस फॉर्मेटचा एक सामना, त्यानंतर गावदेव वेळे विपक्ष जाणताराचा खारबाव. गावदेव वेळे विपक्ष जाणताराचा खारबाव. खारबाव संघाचं कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. यानंतर 40 प्लस फॉर्मेटची मॅच आहे, त्यानंतर तुमचा सामना असेल. त्यानंतर जनमान चौधरपाडा विपक्ष बियान एंटरप्राइजेस, त्यानंतर बंदर पाखाडी विपक्ष प्रिन्स इलेव्हन कासार बडवली, त्यानंतर सेट जय सोनुआई वडूनगर विपक्ष गावदेवी ओवळी, त्यानंतर सावंदे स्पोर्ट्स सावंदे विपक्ष पाचवा विजेता सामना. बघा ज्या ज्या संघांना आम्ही निमिट केलं त्या संघांना पुन्हा एकदा सांगू इच्छितोय, जर आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित झाला नाही आहे, टॉस करण्यासाठी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर तुम्हाला कदाचित एक ओर का एक ओरची पॅनल्टी असेल. आणि आपला संघ जर सामना संपेपर्यंत या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर कदाचित तुम्हाला स्पर्धेतनं बाद केलं जाईल. हॅलो तीस धावा झाली, 31 धावांचं टार्गेट आहे. आणि या धावा चेस करण्यासाठी चला सलामी जोडी लगेच आपण मैदानामध्ये या. नवघर संघाचा कॅप्टन, नवघर संघाचा कॅप्टन हॅलो. स्वराज्य कशेळी संघाचे कर्तादार सन्माननीय गणपतजी भोईर, भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. गणपतजी भोईर
स्वराज्य कशील संघाचे करता धरता नवगर संघाचा कॅप्टन आयोजक संघ आपणच उशीर करता प्लीज. राजेश आणि बजरंगी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. बघा गावदेव वडू नगर संघाला एक ब्रेकिंग न्यूज, आपण जर या स्पर्धेमधून क्वालिफाय झाला या चषकावर आपण आपलं नाव कोडलं तर तुमच्या खंदे समर्थक भिरू पाटील यांच्याकडून तुम्हाला स्पेशल ऑफर आहे. एक 25 किलोचा मला वाटतं बोकड तुम्हाला दिला जाईल. भिरू भाऊ यांच्याकडे सुवर्ण संधी आहे गावदेव वडू नगर संघाला. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम खाजून खुजली या धावा कदाचित कदाचित चाललंय काय मैदानामध्ये. एक दोन धाव घेण्याची संधी झाली. या दोन धावणी स्वतःचा कोण ओपन झालं धावसंख्येमध्ये बिनबाद दोन विजयाचं लक्ष 31 धावांची गरज आहे. प्रतिवरचा आपण विचार करू साधारणतः 10.33 ची सरासरी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदेश अतिशय चांगला फटका प्रतिम उत्कृष्ट फटका आपल्याकडे चेंडू सुंदर सावंतरायचा फटका खराब क्षेत्र अक्षण चेंडू जाईल सी मार्शा बाय चौकार. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतो दोन दिग्गज संघामधून एका बाजूला नंदकिशोर खारबाव ए विपक्ष जय गावदेव वडू नगर. मेंढा सांगितले काय हरकत नाही बाबा मेंढा दे नाही तर बकरा दे पण दे. अतिशय चांगला फटका आपण पाहिला फलंदाज राजेशच्या बॅट मधून चौकार येतोय. पुन्हा एकदा संदेश पुन्हा एकदा ऑन साइड चा अतिशय चांगला फटका सजला आहे. म्हणजे फक्त आणि फक्त एकदा चांगलं क्षेत्रक्षण चांगली फेक झाली. एकदा म्हणजे सगळ्यात धावसंख्या होते ती 7 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विजयाचं लक्ष 31 धावांचं. आज नवगर संघ देखील आपल्या घरच्या मैदानामधून एकच जबरदस्त कामगिरी करतोय. लिटिल चाम लहान प्रेक्षक देखील या स्पर्धेची मजा घेताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक थोडस थांबवलं होताना क्षेत्ररक्षक याकडे आपण पाहिला. एक दोन धाव घेण्याची पुन्हा एकदा संधी झाली. या दोन धावांची सगळ्यात धावसंख्या 9 पोचली. नवगर संघाची सुरुवात तर देखील अतिशय चांगली झालेली आहे. विजयाचं लक्ष 31 धावांचं. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. धावसंख्या 9. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता पुढे मारण्याचा प्रयत्न होता.
मॅच लेट लागेल बघी. मला वाटतं ते रेग्युलर मध्ये पाचवी का चौथी मॅच आहे त्यांची. आता या षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद दहा धावा धावफलकावर विजयाचं लक्ष 31 धावांचा प्रतिवरचा आपण विचार केला तर 10.33 सरासरी. ज्ञानेश्वर चिकणे देखील या ठिकाणी कुठेतरी कानमंत्र देताना दोन्ही फलंदाजांना दुसऱ्या षटकाला पारंभमध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरा गोलंदाज येतो कुमार, एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. विजयापासून अजून 21 धावा दूर आहे, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बारा चेंडू 21 धावा गोलंदाज कुमार. दोन धावा कंप्लीट झाल्या तिसऱ्या दिवसासाठी, मात्र फलंदाज बाद होते या ठिकाणी. बजरंग नेशनल बॅट्समन येतोय पप्प्या. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी अजून 19 धावांची गरज. नेशनल बॅट्समन येतोय, बॅटर येतोय पप्प्या. खऱ्या अर्थाने नेहमीच एक आक्रमक खेळ, खऱ्या अर्थाने ज्या बॅटमधून मोठ्या धावसंख्येने खऱ्या अर्थाने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज. चौकार किंवा षटकारने आपला अकाउंट नेहमीच ओपन करतो असा फलंदाज आहे. षटकारांचा बादशाह, बेताब बादशाह म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे पप्प्या काबूकर. नेहमीच एक आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम मुस्को चेंडूची फेक झाली, चेंडू बॅट फळीमध्ये मात्र संपर्क साधता आले नव्हतो फलंदाज पप्प्या याला. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर, येणारे चेंडू 10 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 19 धावांची गरज. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज कुमार. थोडासा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. वेलकम प्रमोद. प्रमोद ने सेवा भारी केली, एक नंबर. भूक लागलेली आहे रे रे देवा. गणपती आहे ना दादा, तिच्या आई भारी काम केली. मग दोन धावा कंप्लीट झाल्या, दोन धावांनी संघ धावसंख्या दोन ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 14. 9 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 17 धावांची गरज. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू काढी क्षेत्ररक्षक दक्ष आहे. वारंवार चुका चुका आणि चुका आपण पाहतो मैदानामधून.
खऱ्या अर्थाने कर्ण अर्जुन या पिक्चर मधला एक डायलॉग आम्हाला आठवला या ठिकाणी, भाग अर्जुन भाग काय अतिशय खराब दर्जाचा खेळ आपण खारभाव संघाच्या बाजूने पाहतोय. खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा धावा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वारंवार दिल्या जातात आणि या एक्स्ट्रा धावा कदाचित तुम्हाला पराभवाच्या खाईत नेतील यात शंका नाही आहे. एकंदरीत धावा किती झाल्या? 18. विजयापासून फक्त आणि फक्त 13 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी माझा चेंडूला सुंदरसा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करते. व्हाईटचा इशारा, एक धावेचा निर्बाळा. अतिशय चांगला फटका, यस, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि चेंडू जातोय अवटा पार्क. व्हेरी नाईस स्टोक, व्हेरी वंडरफुल स्टोक. आता मात्र या ठिकाणी आमची बच्चे कंपनी देखील या फटक्याचा जल्लोष. आता मात्र अडचणी वाढल्या त्या ठिकाणी नंदकिशोर खारभाव संघाच्या. आता विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. 7 चेंडू आहेत, 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयापासून 6 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूर मोठा फटका, चेंडू दिल जाईल आउट ऑफ पार्क, यस. आणि याच बरोबर एक महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय संपादित करणारा संघ जय गौदेव वडून नवघर. No doubt.